नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, सकाळी सकाळी आई म्हणली, थांब थांब सुनबाई म्हणली, मी आज काही तरी नाश्त्याला बनवून येतो। आता तिकडं काहीतरी आई आज नाश्त्याला बनवणार आहे म्हटल्यानंतर सुनबाई भी खुश झाल्या आणि मी भी खुश झालो, कारण लई दिवसानंतर आईच्या आजचं काहीतरी नाश्त्याला आज खायला मिळणार, त्यामुळं आपण भी कसं जाम खुश झालो। बघा आई, खरं काय नेमकं पदार्थ तू बनवणार आहेस ते समजांना सांगून टाक की। धपाटा बनवणार का? धपाटा आहे, दही धपाटा खायचं। अगं मस्त सकाळी सकाळी कवळं ऊन पडले आणि अशा वातावरणात दही आणि धपाट्याचा भेद कसा एकदम झकास होणार आहे, त्यामुळं आपल्या घरासमोरच मस्त आपण कसं मळ्यातच राहते हो, हुंबऱ्यातनं पाऊल बाहेर टाकले की मळ्यातच, त्यामुळं इथंच दारात का नाही बसून मस्त आई हे नाश्त्याला पदार्थ बनवणार आहे। त्यामुळे सुरुवात करूयात आईच्या आजचा पदार्थ कसा होतोय का नाही, चला बघा मग शेवटपर्यंत। समृद्धी आहेस का नाही शेवटपर्यंत तू? नमस्कार, बघा हे बघा मी दही धपाट करणार आहे। मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते बघा। काय या डब्यानं का नाही, दोन डब ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे डब्यानं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक डबा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं। आणि तुम्हाला सांगते हे बघा, हे ओवा घेतलेला आहे एक चमचाभर, हे तीळ घेतलेलं आहे दोन चमचं, आणि लसूण हे कोथिंबीर घेतलेले आहेत, चार मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं एक चमचाभर घेतलेला आहे, आणला एक तुकडा घेतलेला आहे, एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे, आणि हे हिंग पूड घेतलेलं आहे, हे मीठ घेतलेलं आहे बघा, आणि हे हळद पूड घेतलेलं आहे, हे लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य का नाही मी जरा वाटण करून घेते। आता हे चार मिरच्या घेतलेल्या आहे, बारीक करून घेते, तुकडं करून घेतले का नाही लवकर बारीक होतं या। आणि हे आल्याचं तुकडं घेतलेलं आहे, हे घेते, हे लसूण घेतलेलं आहे बघा सोलून, हे पण घेते एकत्र करून, हे जिरं घेतलेलं आहे, हे जिरं घेते आताच, आणि हे कोथिंबीर घेतलेलं आहे, कोथिंबीर जरा वर ठेवते वर टाकायला। बारीक करून घेते बघा, हे वाटून सगळं बारीक करून घेतलं की नाही चवीला चांगलं होते। बाळांनो हे बघा, बेकरीतलं ती खात जाऊ नका, किती दिवसाचं असतंय काय असतंय आपलं घरात का नाही, गरम गरम तयार करून खात जावा, चविष्ट होऊ लागते आपलं घरात केलेलं बघा, आणि बेकरीतलं खाऊन बघा कसं होतंय काय होतंय कशी चव लागते। हे बघा हे सगळं पीठ एकत्र करून घेते आता, हे सगळं असं एकत्र करून घेतलं की नाही, आता हे चमचाभर ओवा घेतलेलं टाकते, असं चोळून टाकलं की नाही खमंग वास येतोय बघा। आता हे तीळ घेतलेलं आहे दोन चमचं, आता हे हिंग पावडर घेतलेले आहे, आता हे हळद पावडर एक चमचाभर घेते, चमचाभरच घेतलेला आहे हळद पूड, हे कांदा लसूण मसाला घेते बघा एक चमचाभर, कुणाला तिखट पाहिजे असते कुणाला नसते, हे मीठ घेते बघा चमचाभर, आता हे कोथिंबीर घेतलेलं की नाही हे पण घेते वर टाकून, आता हे वाटण करून घेतलेलं आहे का नाही हे मिक्स करून घेते बघा,
कुणाला आपल्याला तिखट पाहिजे असलं तर चार मिरच्या वाढवून घ्यावं, कुणाला सपक लागते आपल्या ह्याच्याने घ्यायचं बघा चार मिरच्या घ्यायचं. आता हे सगळं मसाला का नाही एकत्र करून घेते बघा. हे बघा मी का नाही आता धपाटं बनवणार आहे तिखट धपाटं. आता तिखट धपाटं कसं म्हणताय का नाही शेवटपर्यंत बघा तुम्ही कसं होत्यात काय होत्यात, कोण पुरी म्हणतात कोण तिखट पुरी म्हणतात कोण धपाटं म्हणतात हे बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही कसं करते मी. आपल्याला पाहिजे तसं मळून घ्यायचं बघा. लय पातळ करायचं नाही लय घट्ट करायचं नाही. हे बघा असं चांगलं पीठ का नाही तरा तरा मळून घेतलेलं आहे आता नाही एक पाच मिनटं ठेवते आता मुरत ठेवायला. हे बघा लय घट्ट नाही लय पातळ नाही असं चांगलं मळून घेतलेलं आहे. चूल पिठून घेते आता हे चूल पिठून घेतले बघा कढई ठेवते चुलीवर कढई तापत ठेवलेलं आहे आता तेल घालते बघा कढई तापत. आता तेलाचा हात जर घेऊन मळून घेते पिठाने एकदा. गुंड करून घेते बघा हे का नाही असं गुंड तयार करून घेते बघा. जरात पीठ लावून घेते लाटून घेते बघा. आपल्याला जाड पाहिजे असलं जाड धरायचं जर पातळ पाहिजे असलं उंड जरा बारीक गॅस धरायचं असं छान का नाही गोलाकार लाटून घ्यायचं. पातळ पाहिजे असलं पातळ पाहिजे जाड पाहिजे असलं जाड जरा बक्कळ धरायचं पीठ. हे बघा आता ह्या डब्यानं का नाही मी कापून घेणार आहे बघा गोलाकार. हे बघा असं करून घ्यायचं बघा चार तयार झाले बघा. का आणि असं का नाही गोळा करून घेतलेला आहे आणि एक लाटून घेते. असंच का नाही गोलाकार लाटून घ्यायचं असं कडण येते कट करून घेते बघा. ताटं ठेवते तेल जरा गरम होतर एक दोन ताट करून घेते. हे बघा आता तेल कडलेलं आहे आता तळून घेते.
बघा कसं फुगलेलं आहेत, कोण पुरी म्हणते आहेत, कोण मसाले पुरी म्हणते आहेत, आम्ही का नाही हे तिखट धपाट केलेलं आहेत. आता तळलेले आहेत, काढून घेते. असं मोठ्या झारीने का नाही काढलं का नाही तेल राहत नाही. असं एक दोन सोडून घेते त्यात. तेलाचं बुडबुडा का नाही कमी झाल्याच्यावर काढायचं नाही. हे कमी झालं का नाही मग तळल्यात असं समजायचं. हे बघा छान असा कलर आला का नाही काढायचं. मग लालसर हे बघा कसा कलर आला आहे. हे बघा काढून घेते आता तळल्यात असं तेल नितळून नितळून घेतलं का नाही तेल लय राहत नाही. अशाच प्रकारे बघा आणि तळून घेते. पलटी करून घेते बघा. बघा हे पण तळलेले आहेत, काढून घेते आता. तेल नितळून नितळून घेतलं का नाही. तयार झालेलंच आहे आता धपाट सगळं. आता लेकाला का नाही ताट करून देते आता. हे बघा हे दही घेतलेलं आहे. आणि हे जरा खरडा घेते बघा. ताट तयार करून दिलेलं आहे बघा. आता लेकाला देते आता. घे बाळा कसं झालंय बघ, दही धपाट खाऊन सांग मला. हो आहे बघ, गरम गरम आहे खाऊन घे. हो तुम्ही घे की आहे. नाही नाही मी आता घेत नाही, नंतर घेतो. गरम गरम आहे तो घेतो मी. मला दिलीस गरम गरम आणि तू नंतर खाणार. नंतर खाते बघा मंडळी मस्त का नाही. हे असं पापूदार निघाले आतल्या बाजूला, मस्त छान पैकी तळलं गेलेलं आहे. आता खायला चालू करतो. दही आहे आणि इकडं आईनं मगाशी ते ठेचा काढून करून घेतलं आणि ते ठेचा पण दिलेला आहे. झालंय का चांगलं? होय होय सगळं चवील चांगलं झालं ना. एक नंबर. हां घे बाबा. अरे झपाट मस्त कुरकुरीत झालं. झालं काय? बरं झालं बाबा. ठेचा दिल्या मग नाही लय भारी चव आल्या. होय होय खरडा धपाट दही धपाट खाल्लं का नाही लय चविष्ट लागतंय. तर मंडळी आईनं बनवलेलं हे दही धपाट आजचा बेत तुम्हाला कसं वाटलं का नाही कमेंट करा बरं का. आईला कसं तुमची कमेंट मी वाचून दाखवतो, आईला काय वाचा येत नाही त्यामुळे मी कमेंट वाचून दाखवली की लय प्रोत्साहन मिळतंय बघा. होय की नाही? होय. हां आणि त्यामुळे कमेंट आवर्जून करा. अडाणी माणसं जरा वाचून दाखवलं तर आम्हाला पण बरं वाटतंय. हां त्यामुळे कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.